हे गाईज, वेलकम बॅक टू मॉम्स वर्ल्ड, जिथे मी स्मृती तुमच्यासाठी मॉमी लाईफ, पॅरेंटिंग, DIY आणि फॅशन अशा खूप साऱ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका, म्हणजे पुढे येणारे व्हिडिओज तुमच्याकडूनच मिस होणार नाहीत. ट्रायसायकल आणि तीसुद्धा 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये, ऐकून शॉक झालात ना. ही आहे किडल कॅसल विथ सीट अँड स्टोरेज बास्केट बायसायकल, आणि हिची किंमत, ही चक्क मी घेतली तेव्हा 850 रुपये होती. ती 850, 900, 1000 रुपयांपर्यंत तिची किंमत फ्लक्च्युएट होत राहते. तर मी काय करते, जेव्हा मला एखादी गोष्ट आवडलेली असते तर मी कार्टमध्ये ॲड करून ठेवते आणि साधारण 7-8 दिवस त्याची प्राईस कम्पेअर करत राहते. जेव्हा त्याची प्राईस ही लो लागते, आय ग्रॅब द चान्स अँड ऑर्डर इट. असंच मी ह्या सायकलबद्दल केलं आणि मला ही सायकल 850 रुपयाला मिळाली. तर चला, एवढ्या स्वस्त किमतीमध्ये मिळणारी सायकल कशी आहे, काय त्याचे फीचर्स आहेत, चला आपण ट्रायसायकलचा रिव्ह्यू बघूया. जेव्हा बॉक्स रिसीव झाला त्यावेळेला सगळ्या गोष्टी अशा प्रकारेच बॉक्समध्ये पॅक होत्या, फक्त ह्या प्रत्येक गोष्टीला वेगळं सेपरेट प्लास्टिक कवर होतं. हे फ्रंट हँडल आहे, बॅक बास्केट, हे सायकलचं फ्रंट व्हील मडगार्ड ज्याला त्यांनी पेडलसुद्धा अटॅच करून दिलेले आहेत. हे सायकलचे 5-2 व्हील्स आहेत. हे मधलं सपोर्टिंग हँडल म्हणू शकता तुम्ही, मधला सपोर्टिंग पार्ट आहे पुढच्या एका व्हीलला 5-2 व्हीलशी अटॅच करणारा. दिस इज अ सीट ज्याला पहिल्यापासून बेल्ट अटॅच आहेत. प्लस हे काही स्क्रूज आहेत जे अटॅचमेंट्स फिट करायला वापरायचे आहेत. स्क्रूज देखील अशाच पद्धतीने आतमध्ये बॉक्सच्या आत टाकलेले होते, त्याला कोणतंही प्लास्टिक कवरिंग असं काही नव्हतं. टोटल 7 पार्ट्स रिसीव झाले, त्यातलं हे फ्रंट व्हील, बॅक सीट, हे बॅक व्हील्स आहेत, त्यानंतर हे बास्केट आहे, हे काही स्क्रूज आणि अटॅचमेंट्स आहेत, हँडल आणि फ्रंट हँडल. ही सायकल असेंबल कशी करायची ते आता आपण पाहून घेऊया. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे ही सायकल फिक्स करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही टूलची गरज नाही, म्हणजे स्क्रूड्रायव्हर किंवा इतर कोणत्याही टूलची तुम्हाला गरज लागत नाही. साधे सोपे अटॅचमेंट्स याच्यात दिलेले आहेत, एक पार्ट दुसऱ्यामध्ये इन्सर्ट करून आरामात फिक्स होतो. We'll be right back.
टेसल। ही ट्रायसायकल 1000 रुपयाच्या आतील असल्यामुळे तुम्हाला याबद्दल बरेच प्रश्नशंका असणार आहेत, पण ही सायकल साधारण 15 दिवस वापरल्यानंतर मी हा रिव्ह्यू देत आहे। या सायकलचे सगळे पार्ट हे खूप स्ट्रॉंग असून ते एकमेकांमध्ये फिक्स केल्यानंतर अजिबात निघून येत नाहीत। बास्केट किंवा सीट ही व्यवस्थित फिक्स करण्यासाठी ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग स्क्रूज वापरलेले आहेत, त्यामुळे एकदा फिक्स केल्यानंतर ते व्यवस्थित जागच्या जागी राहतात। सायकलची फ्रंट व्हीलची बॅक व्हीलची अलाइनमेंट ही अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे बाळ जेव्हा सायकल चालवतं तेव्हा ती परफेक्ट एका डिरेक्शनमध्ये व्यवस्थित बॅलन्स होते। इतर जास्त किमतीच्या ट्रायसायकलमध्ये आणि या सायकलच्या कुठल्याही फंक्शनमध्ये मला फारसा फरक आढळला नाही। स्वस्त असल्यामुळे यामध्ये कोणत्याही स्वस्त वस्तूंचा वापर केलेला आहे असं मला आढळून आलेलं नाही। त्यामध्ये वापरलेले प्लास्टिक असेल किंवा मेटल असेल हे सगळं अगदी चांगल्या क्वालिटीचं आहे। डिस्क्रिप्शनमध्ये साधारण 30 किलोपर्यंत मेन्शन आहे, पण ही सायकल अगदी 50 ते 60 किलोपर्यंतचं वेटही सहज बेअर करू शकते। या सायकलच्या सीटला अशा प्रकारे सेफ्टी बेल्ट अटॅच दिलेला आहे, तुम्ही बाळाला वरती बसवल्यानंतर हा बेल्ट लावू शकता। त्यामुळे काय होतं, सायकल कितीही स्किट झाली घसरली तरी बाळ व्यवस्थित एका पोझिशनमध्येच राहतं। या ट्रायसायकलमध्ये वापरण्यात आलेलं प्लास्टिक हे चांगल्या क्वालिटीचं असून प्लास्टिक किंवा मेटलचे कुठलेही शार्प एजेस बाहेर आलेले नाही आहेत। पाठच्या बास्केटच्या उपयोगात तुम्ही खेळणे ठेवण्यासाठी बाळाची पाण्याची बॉटल, दुधाची बॉटल, खाऊचा डब्बा किंवा अशा काही गोष्टी ठेवण्यासाठी, नॅपकिन वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही वापरू शकता।